गळतगा पेडकिहाळ मार्गावरील असलेल्या रामनगर येथील रस्ता सुधारण्यासाठी 10 लाख रुपये मंजूर। आमदार महांतेश कवटकीमठ यांचे प्रयत्न ग्रामस्थ। गळतगा पेडकिहाळ मार्गावर असलेल्या रामनगर येथील रस्ता सुधारण्यासाठी 10 लाख रुपये मंजूर। आमदार महांतेश कवटगीमठ यांचे प्रयत्न ग्रामस्थांच्यातून समाधान। विधान परिषद सदस्य व कर्नाटक सरकार मुख्य सचेतक महांतेश कवटगीमठ यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा पंचायत योजनेतून गळतगा बेडकीहाळ मार्गावर असलेल्या रामनगर येथील रस्ता सुधारण्यासाठी 10 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत। आमदार महांतेश कवटगीमठ यांच्या उपस्थितीत रस्ता कामाचा शुभारंभ करण्यात आल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे। महांतेश कवटगीमठ यांच्या हस्ते कुदळ पूजा करून श्रीफळ वाढविण्यात आले। मान्यवरांच्या हस्ते कुदळ मारून रस्ता कामाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी महांतेश कवटगीमठ म्हणाले, गळतगा गाव सुशिक्षित गाव म्हणून ओळखले जाते। गेल्या अनेक वर्षापासून या गावाचा आपल्या बरोबर संबंध आहे। येथील नागरिक सुज्ञ आणि जाणकार आहेत, त्यामुळे येथील मतदार आपल्या गावाचा विकास करण्यासाठी योग्य उमेदवाराची निवड करीत असतात। गेल्या अनेक वर्षापासून गावाचा विकास झालेला नाही, अनेक कामे लंबित आहेत। त्यासाठी मंत्री शशिकला जल्ले व खासदार अण्णासाहेब जल्ले यांच्या सहकार्याने आपण यापुढील काळात गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले। तालुक्यात गळतगा ग्रामदल्ले जिल्हा पंचायती वतीयिंद 4 ग्रामगळिगे युसि समुदलगा आडि मत्तु गळतगा ग्रामदल्ले ಸುಮಾರು 10 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿಗಳ ವೆಚ್ಚದಲ್ಲಿ 4 ಕಾಮಗಾರಿಗಳಿಗೆ ಚಾಲನೆಯನ್ನು ಕೊಡಬೇಕಾಗಿತ್ತು। ಕೋವಿಡ್ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಈ ಕಾಮಗಾರಿಗಳಿಗೆ ಚಾಲನೆ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಆಗಿರಲಿಲ್ಲ। ಇದೀಗ ಕೋವಿಡ್ ಮುಗಿದು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾಮಗಾರಿಗಳು ಪ್ರಾರಂಭವಾಗಿದೆ। ಆ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಈ ಬೆಡಕಿಹಾಳ ಮತ್ತು ನಿಪ್ಪಾಣಿ ರಸ್ತೆಗೆ ಬದಿಗಿರುವ ಈ ರಸ್ತೆಯ ಕಾಮಗಾರಿಗೆ ಚಾಲನೆ ಕೊಡಲಾಗಿದೆ। ಐಬಿ ಹತ್ತಿರ ರಾಮನಗರದ ರಸ್ತೆ ಸುಧಾರಣೆ ಕಾಮಗಾರಿ 10 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ವೆಚ್ಚದಲ್ಲಿ ಮಾಡಲಿದ್ದು, ಇಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ಈ ರಸ್ತೆ ಉಪಯೋಗ ಆಗಲಿ। ಮತ್ತು ಕಳತಗಾ ಇದೊಂದು ಇಡೀ ನಿಪ್ಪಾಣಿ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಭಾಳ ದೊಡ್ಡ ಗ್ರಾಮ, ಮೊದಲಿಂದಲೂ ಅತ್ಯಂತ ದೊಡ್ಡ ಗ್ರಾಮ। ಇಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾಮಗಾರಿಗಳನ್ನ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ದಿನಮಾನಗಳಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿಯ ಶಾಸಕರಾದ ಸಹೋದರಿ ಶಶಿಕಲಾ ಜೊಲ್ಲೆಯವರು, ನಾವು ಸಂಸತ್ ಸದಸ್ಯರಾದ ಅಣ್ಣಾಸಾಹೇಬ್ ಜೊಲ್ಲೆ ಅವರು ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾಮಗಾರಿಗಳನ್ನ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ದಿನಮಾನಗಳಲ್ಲಿ ಮಾಡ್ತೀವಿ। ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆಗಳು ಬಹಳ ಇರೋದ್ರಿಂದ ನಿಪ್ಪಾಣಿ ಹಲಸಿದ್ನಾಥ್ ಇರ್ಬೋದು, ವೆಂಕಟೇಶ್ವರ ಇರ್ಬೋದು, ದೂಧಗಂಗಾ ಇರ್ಬೋದು, ಮತ್ತು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅನೇಕ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆಗಳಿಗೆ ಕಬ್ಬು ಈ ಭಾಗದಿಂದ ಸರಬರಾಜು ಆಗ್ತಕ್ಕಂಥ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ರಸ್ತೆಗಳು ಬಹಳಷ್ಟು ಕೆಟ್ಟಿರೋದನ್ನು ನಾನು ಇವತ್ತು ವಿಶೇಷವಾಗಿ ಗಮನಿಸಿದೆ। ಕೋವಿಡ್ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ರಾಜ್ಯದ ಆರ್ಥಿಕ ಸ್ಥಿತಿಗತಿ, ಇವತ್ತು ರಾಜ್ಯದ ಬೊಕ್ಕಸ, ನಾವು ಆರ್ಥಿಕ ತೊಂದರೆಯಲ್ಲಿರೋದ್ರಿಂದ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾಮಗಾರಿಗಳಿಗೆ ಹಿನ್ನಡೆಯಾಗಿದೆ। ಆದರೆ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ದಿನಮಾನಗಳಲ್ಲಿ ಈ ಗಡಿ ಭಾಗದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಇಂಥ ರಸ್ತೆಗಳಿಗೆ ಹೆಚ್ಚಿನ ಆದ್ಯತೆಯನ್ನು ಕೊಡಬೇಕು, ಮತ್ತು ಪಕ್ಕದ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಕಬ್ಬು ಸರಬರಾಜು ಆಗ್ತಕ್ಕಂಥ ಈ ಎಲ್ಲ ರಸ್ತೆ ಕಾಮಗಾರಿಗಳಿಗೆ ಹೆಚ್ಚಿನ ಅನುದಾನವನ್ನು ತರುವಲ್ಲಿ ಶಾಸಕರಾದ ಜೊಲ್ಲೆಯವರು ನಾವು ಸಹಿತ ವಿಶೇಷ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡಿ ಆ ರಸ್ತೆಗಳನ್ನು ಅಭಿವೃದ್ಧಿಪಡಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಸಹಿತ ಹೇಳಿದ ಬಯಸ್ತೇನೆ। रामनगरातील बाबू साबळे यांच्या घरापासून नीलकंठ बाबय्या हिरेमठ यांच्या घरापर्यंत रस्ता करण्यात येणार आहे। 10 लाख रुपयाच्या खंडातून 500 फूट गटार, 675 फूट सीसी रस्ता करण्यात येणार आहे। सदर काम कॉन्ट्रॅक्टर महादेव नाईक खडकलाट यांना देण्यात आले असून काम लवकरात लवकर व दर्जेदार करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाल्याने ग्रामस्थांच्यातून समाधान व्यक्त होत आहे। यावेळी मिथुन पाटील, राजगोंडा पाटील, राजू उपाध्ये, शिवानंद खोत, बाबासाहेब जाधव, इरगोंडा पाटील, विश्वनाथ संकाजे, रमेश खोत, निशिकांत संकाजे, शिवानंद संकाजे, गुंडू घुगरे, शीतल निटवे, जयगोंडा पाटील, अजित तहसीलदार, विनोद घस्ते, बाळू सदलगे, शिवानंद पाटील आदीसह रामनगर येथील रहिवासी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।